नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कट्टा नांदेड या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्याचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीला असे काही महत्त्वाचे MCQ आणि तसेच चालू घडामोडीची इतर काही माहिती जे की तुम्हाला येणाऱ्या तुमच्या परीक्षेमध्ये उपयोगी पडू शकतो आणि यातून तुम्हाला बरेच प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, लवकरच तलाठीची परीक्षा होणार आहे, जिल्हा परिषदेची परीक्षा होणार आहे आणि तसेच ग्रामसेवक, तलाठी, रेल्वे अजून बरेच असे परीक्षेचे म्हणजे तारखा लवकरच जाहीर होणार आहेत आणि त्या परीक्षेच्या अनुषंगानेच आपण चालू घडामोडीसाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि यात व्हिडिओतून तुम्हाला जवळपास कमीत कमी 5 ते 6 प्रश्न चालू घडामोडीचे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहोत चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे MCQ आणि तसेच काही चालू घडामोडीचे महत्त्वाची अशी माहिती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला जर या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळाली नसेल तर तुम्हाला खाली लाल अक्षरात सबस्क्राईब नाव दिसत आहे तर या नावावरती क्लिक करा आणि याच्या बाजूला असलेल्या नोटिफिकेशन बेलला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, याआधी या चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर तुम्हाला खाली प्रत्येक विषयानुसार प्लेलिस्ट दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाची प्लेलिस्ट दिलेली आहे. तुम्हाला ज्या विषयाची व्हिडिओची लिंक पाहिजे असेल त्या विषयाच्या लिंकवरती तुम्ही क्लिक करा आणि आपले व्हिडिओ पाहून घ्या. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आम्हाला टेलिग्राम चॅनल, टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअपवरती सुद्धा फॉलो करू शकता. त्याची सुद्धा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चालू घडामोडीचे हे प्रश्न जर आवडले असेल तर या सगळ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका. तसेच याची लिंक तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. तुमची जितकेही ओळखीपळखीचे मित्र आहेत जी की स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना याची लिंक तुम्ही शेअर करा. त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, आपल्या चॅनलला जॉईन व्हायला सांगा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती, टेलिग्राम ग्रुपवरती आणि व्हॉट्सअपवरती स्पर्धा परीक्षेविषयक इतर माहितीसुद्धा मोफतपणे पुरवण्यात येते. तसेच नवीन नवीन जॉबवाल्याचे नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहोत चला घडमुचे असे महत्त्वाचे असे काही प्रश्न आणि माहिती. तर विद्यार्थी मित्रांनो, चालू करूत आजचं व्हिडिओ लक्ष. आजचा विषय असेल चालू घडामोडी. तर प्रश्न क्रमांक 1 बघा, हॅशटॅग मी टू हे सोशल मीडियावरील अभियान कशाशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हॅशटॅग मी टू हे लैंगिक अत्याचार व हल्ले या संबंधी हे अभियान प्रसिद्ध आहे आणि या अभियानाची सुरुवात बाहेर देशामध्ये झाली होती. प्रश्न क्रमांक 2 बघा, मोबाईल पेमेंटसाठी वापरले जाणारे तेज ॲप हे कोणत्या कंपनीने विकसित केलेले आहे? तर तेज ॲप हे गुगल या कंपनीने विकसित केलेले आहे. पुढील प्रश्न बघा, लाभाचे पद स्वीकारल्याप्रकरणी कोणत्या पक्षाच्या 20 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले? तर ते पक्ष होता आप. आप म्हणजेच काय? आम आदमी पार्टी. आणि यांची सत्ता सध्या कुठे आहे? तर दिल्लीला यांची सध्या यांची सत्ता आहे. आणि यांच्या पक्षाचं चिन्ह काय आहे? तर झाडू. आणि यांचे संस्थापक अध्यक्ष कोण आहेत? तर अरविंद केजरीवाल, जे की इन्कम टॅक्समध्ये कमिशनर या पदावर होते आणि हे क्लास 1 अधिकारी होते. त्यांनी आपली नोकरी सोडून अण्णा हजारेसोबत लोकपाल या विषयावर ते आंदोलन केले होते आणि तिथून त्यांनी राजकीय पार्टीची सुरुवात केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, सध्या मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर आनंदीबाई पटेल या गुजरातच्या माजी मुख्यमंत्री सुद्धा आहेत. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5, नुकताच प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्सच्या प्रभावशाली व्यक्तीच्या प्रथम यादीत कोण प्रथम क्रमांकावर आहे? तर प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर शी चिंग पिंग हे या प्रथम क्रमांकावर आहेत या यादीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6, मार्च 2018 प्रसिद्ध झालेल्या जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत? तर जेफ्स ब्रोझॉस हे जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. पुढील प्रश्न पहा, 11 फेब्रुवारी 2018 निधन झालेल्या मानवाधिकार कार्यकर्ता आसमा जहागीर या कोणत्या देशाच्या नागरिक होत्या? तर विद्यार्थी मित्रांनो, हे पाकिस्तान या देशाच्या नागरिक होत्या. आणि हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो काल पूर्वा झालेल्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न बघा, बंधन एक्सप्रेस कोणत्या 2 देशांदरम्यान धावते? तर बंधन एक्सप्रेस भारत आणि बांगलादेश या दोघांदरम्यान धावते. पुढचा प्रश्न बघा,
तपी प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायू पुरवठा यासंबंधी हे तपी प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशाच्या संघास हारून फ्रान्सने 10वा डेव्हिस कप जिंकला? तर बेल्जियम या देशास हारून त्यांनी हा कप जिंकला. 31वी आशियान शिखर परिषद खालीलपैकी कुठे पार पडली? तर मनीला इथे हे परिषद पार पडली. बिटकॉईन हे काय आहे? बिटकॉईन हे डिजिटल आभासी चलन आहे. बिटकॉईनचा शोध कोणी लावला? तर सातोशी नाकामोटो यांनी याचा शोध लावला. पुढचा प्रश्न बघा, भारत इराणमध्ये कोणते बंदर विकसित करत आहे? तर भारत इराणमध्ये चाबहार या नावाचे बंदर विकसित करत आहे, म्हणजे डेव्हलप करत आहे. खालीलपैकी कोणता भारतीय न्यायाधीशाची दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून फेरनिवड झाली आहे? तर दलबीर भंडारी यांची पुन्हा निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा, वन बोर्ड वन रोड OBOR हा कोणत्या देशाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे? तर हा चायनाचा प्रकल्प आहे. ब्रिक्सची नवी परिषद कुठे पार पडली? तर ब्रिक्सची नवी परिषद शियामे म्हणजे चीन इथे पार पडली. 2017ची विश्व साहित्य संमेलन कुठे पार पडले? तर बालीज म्हणजेच इंडोनेशिया इथे हे साहित्य संमेलन पार पडले. आणि विद्यार्थी मित्रांनो, या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून द्यायचं आहे. 2017ची मिस युनिव्हर्स स्पर्धा कोणी जिंकली? तर डेमी लेघनेल पोर्टेस यांनी ही स्पर्धा जिंकली. 2017ची मिस वर्ल्ड स्पर्धा कोणी जिंकली? तर मानुषी छिल्लर ही भारतीय महिला होती आणि हे हरियाणाची आहेत आणि ही यांनी तिने स्पर्धा जिंकली होती. सध्या उत्तर कोरियाचे अध्यक्ष म्हणजेच राष्ट्रप्रमुख कोण आहेत? तर किम जॉन उन हे या उत्तर कोरियाचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्र संघटनेचे सचिव कोण आहेत? तर अँटोनियो गुटेरेस हे याचे अध्यक्ष आहेत. IMF ने प्रकाशित केलेल्या जागतिक आर्थिक परिदृश्य अहवालानुसार भारत जगातील कितवी मोठी अर्थव्यवस्था आहे? तर भारत जगातील 6वी अर्थव्यवस्था आहे. सोफिया ही जगातील पहिली रोबोट नागरिक ठरली. तिला कोणत्या देशाने नागरिकत्व बहाल केले? तर सौदी अरेबिया या देशाने तिला नागरिकत्व बहाल केले आणि हे एक रोबोट आहे. शेवटचा प्रश्न बघा, आशिया कप हॉकी स्पर्धा 2017 कोणत्या देशाने जिंकली? तर आशिया हॉकी कप स्पर्धा 2017 ही भारताने जिंकली. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहिलेले आहेत 25 असे टॉपचे प्रश्न. यानंतर पाहूत चालू घडामोडीविषयी अधिक महत्त्वाची अशी माहिती. मनोहर पर्रिकर यांनी किती वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे? तर मनोहर पर्रिकर गोव्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते. चीनच्या महत्वाकांक्षी बोल्ड अँड रोड प्रकल्प अलीकडे कोणत्या देशात भाग बनला आहे? तर इटली देशामध्ये भाग बनला आहे. कॉस्ट ऑफ लिव्हिंग 2019 जगातील सर्वात स्वस्त शहर कोणते? तर काराकास, जी की व्हेनेझुएलाची राजधानी आहे. नमस्ते थायलंड महोत्सवाची तिसरी आवृत्ती 2019 कुठे संपन्न झाली? तर नवी दिल्ली इथे संपन्न झाली. सागरी प्रशिक्षण फ्लॉग ऑफिसरपदी कोणाची नियुक्ती झाली? तर ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची नियुक्ती झाली. भारत व रशिया यांच्या संयुक्तपणे AK-47 रायफल निर्मितीचा प्रकल्प कुठे सुरू होणार आहे? तर कोहर अमेठी उत्तर प्रदेश, जे की राहुल गांधीचा मतदारसंघ आहे, इथे याचा प्रकल्प चालू होणार आहे. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली? तर प्राध्यापक प्रमोद सावंत यांनी याची शपथ घेतली. महाराष्ट्र राज्याने साखर उत्पादनात देशात कितवा क्रमांक मिळवला? तर प्रथम क्रमांक मिळवला. 273.47 लाख टन साखरेचं उत्पन्न महाराष्ट्राने घेतलं. सॉरी, हयाबुसा 21 हे मानवरहित यान कोणत्या देशाचे आहे? तर जापान या देशाचे आहे. कोणत्या भारतीय बँकेने योनो कॅश नावाचे ATM कार्डच्या वापरल्याशिवाय पैसे काढण्याची सुविधा चालू केली? तर भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI यांनी हे चालू केले. पुढचा प्रश्न बघा, भारतीय जीवन विमा महामंडळाच्या संचालकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली? तर MR कुमार यांची नेमणूक करण्यात आली.
गोवा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली? तर प्राध्यापक प्रमोद सावंत यांनी शपथ घेतली. देशाच्या पहिल्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती झाली? तर पिनाकी चंद्र घोष, जे की सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत, त्यांची नियुक्ती लोकपालपदी करण्यात आली. अलीकडे निधन झालेल्या मनोहर पर्रिकर कोणत्या कालावधीसाठी देशाचे संरक्षण मंत्री होते? तर 2014 ते 2017 या कालावधीमध्ये ते देशाचे संरक्षण मंत्री होते, म्हणजे डिफेन्स मिनिस्टर ते होते. कुसुमाग्रज साहित्य राष्ट्रीय साहित्य पुरस्कार 2018 कोणाला जाहीर झाला? तर वेद राही यांना हा पुरस्कार जाहीर झाला. आपत्ती निवारण दल उभारणारा देशातील पहिला जिल्हा कोणता? तर रायगड. पुढील प्रश्न पहा. डेमोक्रेसी ऑन द रोड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर रुचिर शर्मा यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. कोणत्या देशात वार्षिक इंडियन वेल्स मास्टर टेनिस स्पर्धा आयोजित केली जाते? तर संयुक्त राज्य अमेरिका म्हणजेच USA इथे ही स्पर्धा आयोजित केली जाते. कोणत्या महिला टेनिसपटूने इंडियन वेल्स मास्टर 2019 या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? तर बियांका अँड्रिस्कू यांनी याचे स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आर्थिक स्थिरता व विकास परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर केंद्रीय वित्तमंत्री. 2020 ऑलिम्पिक क्वालिफाय करणारा पहिला भारतीय अॅथलीट कोण? तर KT इफान हे पहिले व्यक्ती होय. पुढचा प्रश्न बघा. रणकर्णी संग्राम 2019 कोणाला जाहीर झाला? तर अजित भगत यांना हे जाहीर झाला. स्कॉर्पियन श्रेणीतील दुसरी पाणबुडी भारतीय नौदलात रुजू होणार आहे, तिचे नाव काय? तर INS खांडेरी. संयुक्त लष्करी सराव मिग 36 कोणत्या दोन देशात नियोजित आहे? भारत आणि रशिया. जागतिक संस्कृत परिषद 2019 कुठे पार पडली? तर ती पार पडली नेपाळ इथे. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर करून सांगायचे. लोकसभा निवडणूक 2019 सदिच्छा दूत म्हणजेच ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ती नियुक्ती करण्यात आली तृतीय पंथातील गोरेश सावंत, जे की मुंबईचे रहिवासी आहेत, यांची त्यांनी नेमणूक केलेली आहे, जेणेकरून मतदानाचा टक्केवारी वाढण्यात यावी. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की येणाऱ्या लोकसभा इलेक्शनमध्ये तुम्ही सगळेजण मतदान करा, न विसरता मतदान करा. मतदान करणे हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि हे आपल्याला राजकीय अधिकारामध्ये देण्यात आलेलं आहे. भारतीय संविधानाच्या कलम 376 मतदान करणे हा अंतर्भूत केलेले आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. यावरती एकदा प्रश्न आला होता की मतदान करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे आणि कोणत्या कलमामध्ये याचा समावेश केला होता. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील कोणत्या लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारांची संख्या आहे? तर ती आहे ठाणे, 23 लाख. डॉक्टर मनोहर जोशी यांना कोणत्या विद्यापीठातर्फे डिलीट पदवी देण्यात आली? तर DY पाटील विद्यापीठ यांच्यातर्फे त्यांना ही पदवी देण्यात आली होती. वस्तू आणि सेवा कर अर्थात GST परिषदेची 34वी बैठक कुठे संपन्न झाली? तर नवी दिल्ली इथे. 2019 गणितातील नोबेल पुरस्कार समजल्या जाणाऱ्या अबोल पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर करेन उल लेबेंकन अमेरिका यांना हा पुरस्कार देण्यात आला. आनंदी देशाच्या 2019 भारताची क्रमवारी कितव्या क्रमांकावर होती? तर 140व्या क्रमांकावर होती. पुढील माहिती पहा. अँटी सॅटेलाइट क्षेत्रपणाची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील कितवा देश ठरला? तर भारत हा जगातील 4th देश ठरला. सगळ्यात आधी याची चाचणी अमेरिकेने घेतली, त्यानंतर रशिया, त्यानंतर चीन आणि त्यानंतर भारत. भारत हा 4th ठरलेला आहे. अँटी सॅटेलाइट प्रणाली कोणकोणत्या देशाकडे आहे? तर मी तुम्हाला आताच सांगितलं होतं, अमेरिका, रशिया, चीन, त्यानंतर भारत. गोलेन हायलाइट या सिरियातील खडकाळ प्रदेशात कोणत्या देशाचे सार्वभौमत्व अमेरिकन संसदेने मान्य केले? तर इस्रायल या देशाचे मान्य केले. एव्हरी वोट्स काउंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर नवीन चावला. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली? तर UPS मदान. भारतीय अणुऊर्जा संवर्धन निदेशकात सध्या कोणता देश प्रथम स्थानी विराजमान आहे? तर स्वीडन. पुढील माहिती पहा. भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली? तर ॲडमिरल करमबीर सिंग हे 24वे असतील. IPLमधील सगळ्यात जास्त धावा म्हणजे 4000 धावा काढणारा भारत जगातील पहिला फलंदाज कोण?
तर क्रिस गेल. भारताने अमेरिकेकडून विकत घेतलेल्या चिनूक या हेलिकॉप्टरला कोणत्या कंपनीने डिझाईन केले? तर बोईंग या कंपनीने डिझाईन केले. UPA संघाद्वारे PRISM प्लाझ्मा नावाचा उपग्रह वेगा अग्निबाणाच्या सहाय्याने पृथ्वीच्या कक्षेत कशासाठी प्रक्षेपित केले? तर ते पृथ्वीचे निरीक्षण उपग्रह म्हणून प्रक्षेपित केले. ललित कला अकॅदमीतर्फे 2019 सालासाठी महाराष्ट्रातील किती व कोणाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले? तर 14 देण्यात आले. जितेंद्रिय सुरेश सुतार, डॅगनल मेरियन जॉन्स, सचिव काशीनाथ चौधरी, वासुदेव तारनाथ कामत. प्रशासकीयदृष्ट्या महाराष्ट्र व गुजरात नौदल क्षेत्र वेगळे करण्यात आले. महाराष्ट्र क्षेत्राच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली? तर राजेश पेंढारकर यांची नियुक्ती झाली. इन इंडो कॉर्पोरेट 2019 कोणत्या देशातील नौदलाचा संयुक्त सागरी गस्त सराव आहे? तर भारत आणि इंडोनेशिया या दोघांमध्ये हा सराव झाला होता. जागतिक शिक्षक पुरस्कार 2019 कोणाला जाहीर झाला? तर पीटर ताबीची केनिया हे विज्ञान विषयाचे शिक्षक होते आणि यांना जगातील सर्वोत्कृष्ट असा शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. टेम्पलेट पुरस्कार 2019 कोणाला प्रदान करण्यात आला? भौतिक आणि खगोलशास्त्रज्ञ मासोला ग्लेझर. फोनपे या ब्रँड अँबॅसिडरपदी कोणाची नियुक्ती झाली? तर आमिर खान यांची याची नियुक्ती झाली. पुढील प्रश्न पहा. नेपाळमध्ये शैक्षणिक परिसर तयार करण्यासाठी भारताने किती नेपाळी रुपये आर्थिक अनुदान दिले आहे? तर 35.5 दशलक्ष नेपाळी रुपये भारताने नेपाळला दिले आहे. महाराष्ट्र नौदल क्षेत्राच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ॲडमिरल राजेश पेंढारकर. भारताच्या महत्वाकांक्षी मिशन शक्ती अभियानात कोणकोणत्या संघटनेचा समावेश होता? इस्रो आणि DRDO. LEO पूर्ण रूप काय आहे? तर लॉ अर्थ ऑर्बिट. UNSIN ऑस्ट्रेलिया इंडेक्स या संयुक्त सागरी सराव कोणत्या दोन देशादरम्यान विशाखापट्टणम इथे पार पडला? भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांमध्ये हा सराव पार पडला. आंतरराष्ट्रीय सागरी हवाई प्रदर्शन लिमा 2019 कुठे नियोजित आहे? तर मलेशिया येथे. महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर पूनम महाजन. 12 आशियन एअरगन चॅम्पियन स्पर्धा कुठे पार पडल्या? तर तैपेई चीन इथे पार पडल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, PSLV C-45 बद्दल तुम्हाला जर माहिती नसेल तर ते पहा. PSLV C-45 द्वारे उपग्रह प्रक्षेपित करता येतात. हे उपग्रह संरक्षण विषयक संशोधनासाठी उपयोगी ठरतात. हा इस्रोचा 47वा PLSV प्रोग्राम आहे. ॲडमिसेट सोबत अमेरिकेतील 24, लिथुनॉमितील 11, स्पेनमधील 1 तर स्वित्झर्लंडमधील 1 उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे पूर्ण मिशन 3 तास चालणार आहे. हे रॉकेट अंतराळामध्ये 749 किलोमीटरवर ॲमीमीटर सोडेल. नंतर 504 किलोमीटरवर ऑर्बिटमध्ये इतर उपग्रहांना प्रक्षेपित करेल. चित्रामध्ये तुम्हाला त्याची एक झलक दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इस्रोची ऐतिहासिक कामगिरी. इस्रोच्या श्रीहरिकोटा येथे सतीश धवन स्पेस सेंटरमधून PLSV C-45 या रॉकेटचे आज 9:27 वाजता प्रक्षेपण करण्यात आले. इस्रोने ॲमीमेट व नॅनो उपग्रह एकाच वेळी आंतरराष्ट्रात पाठवून ऐतिहासिक कामगिरी केली. तसेच इस्रोने विविध देशाच्या 28 नॅनो उपग्रहाचे देखील अवकाशात प्रक्षेपण केले. जगातील 28 देश या मिशनमध्ये सहभागी झाले होते. तुम्हाला चित्रामध्ये हे दिसत आहे रॉकेट वगैरे. भारताच्या या कंपनीने बनवला पहिली स्वदेशी मायक्रोप्रोसेसर. CDAC या संगणक संस्थेने पूर्णतः भारतीय बनावटीचा क्वायर कोड मायक्रोप्रोसेसर तयार केलेला आहे. CDAC कंपनीने 40 वर्षांपूर्वी भारतीय बनावटीचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम बनवला होता. कंपनीने मायक्रोप्रोसेसरवरील सर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या असून लवकरच त्याचा पुढील टप्पा असणारा मायक्रोचिपसाठी संशोधन सुरू करणार आहे. उच्च दर्जाच्या अशा स्वदेशी मायक्रोप्रोसेसरची निर्मिती झाली आहे असे CDAC महासंचालक डॉक्टर हेमंत दरबारी यांनी सांगितले आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदी UPS मदान यांची निवड. राज्याच्या मुख्य सचिवपदी UPS मदान यांची निवड करण्यात आली. DK जैन यांच्या लोकपाल सदस्यपदी निवड झाल्यामुळे मुख्य सचिवपदाची जागा रिकामी झाली होती. आता त्या पदाची
UPS मदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. UPS मदान या आधी वित्त विभागाचे सचिव होते, आता ते 6 महिने मुख्य सचिवपदी राहतील, कारण ते सप्टेंबर महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. चित्रामध्ये तुम्हाला त्यांचा फोटो दिसत आहे. महाराष्ट्रातील महिला आमदार. महाराष्ट्र विधानसभा आमदार 2014 नुसार भाजपकडे पंकजा मुंडे, देवयानी फरांदे, स्नेहा हिरे, स्नेहलता कोले, मोनिका रांजळे, मेघा ठाकूर, मंदा म्हात्रे इत्यादी आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे दीपिका चव्हाण, ज्योती कलानी, संध्या कुपेकर. तर काँग्रेसकडे अमिता चव्हाण, प्रणाली शिंदे, निर्मला गावित, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर इतकेच आमदार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधली ही सगळ्यात शेवटची स्लाइड. महाराष्ट्र नौदल प्रमुखपदी राजेश पेंढारकर यांची नियुक्ती झालेली आहे. पेंढारकर यांनी प्रमुख म्हणून सोमवारी पदभार स्वीकारला. पेंढारकर जानेवारी 1987 मध्ये भारतीय नौदलामध्ये सेवेत दाखल झाले. पाणबुडी रोधक युद्धशास्त्रातले तज्ज्ञ अशी त्यांची ओळख आहे. चित्रामध्ये तुम्हाला जुने ॲडमिरल आणि नवीन ॲडमिरल असे दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट करायला विसरू नका. यातील माहिती आवडली असेल, प्रश्न आवडले असेल, तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि याची लिंक तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर ज्याबद्दल तुम्हाला एक नोटिफिकेशन बेल दिसेल त्याला क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर खाली तुम्हाला टेलिग्राम चॅनल, टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, त्याची तुम्ही लिंकवर जाऊन तुम्ही ते क्लिक करा आणि तिथला चॅनल, तिथला ग्रुप तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला याची PDF मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.